नमस्कार बंधु भगिनींनो, मी आज केंद्र सरकार ने मांडले तीन विधेयक ते तुमच्या समोर मांडत आहे। प्रथम केंद्र सरकार ने मांडला प्रथम हा कायदा आहे की अत्यावश्यक वस्तू साठेबाजी कायदा 2020। म्हणजे काय, 1955 साली केंद्र सरकार ने जो कायदा मांडला होता, प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आणि कोठेही साठेबाजी करता येणार नाही, परंतु ह्या कायद्यानुसार केंद्र सरकारला राज्य सरकारला प्रत्येक कंपनी मध्ये प्रत्येक रिलायन्स मोठ्या मोठ्या कंपनीने साठेबाजी करता येऊ शकते। म्हणजे काय, तर तोच कंपनीवाला आपल्या शेतकऱ्यांकडे येणार, कमी मालामध्ये भाव घेणार आणि तो थप्पीच्या थप्पी लावून ठेवणार, म्हणजे तांदळाची थप्पी गव्हाची थप्पी असं लावून ठेवणार। आणि जेव्हा मालाचा तुटवडा बाजारामध्ये जास्त जाणवेल किंवा बाजारामध्ये जेव्हा माल कमी पडेल, तेव्हाच तो कंपनीवाला माल बाहेर काढेल आणि 40 रुपये 30 रुपये किलो असलेला तांदूळ तो बाजारामध्ये 50 रुपये 60 रुपये किलोने विकेल। म्हणजेच काय, हा शेतकऱ्यांचं नुकसान आहे या ठिकाणी। दुसरं उदाहरण म्हटलं तर तूर सोयाबीन। म्हणजेच काय, आता तुरीला भाव आहे 4000-5000 क्विंटल असेल, तो ज्या वेळेस थप्पी लावून बाजारामध्ये ठेवेल त्याच्या कंपनीमध्ये ठेवेल, हा शेतकऱ्यांचं नुकसान। म्हणजे खेडेगावातील प्रत्येक खेडेगावातील शेतकरी माल जमा करून नाही ठेवत, त्यांना घर नाही किंवा माल जपून ठेवण्यासाठी गोडाऊन शेतकऱ्याकडे नाही, हा लहानात लहान शेतकऱ्यासाठी फार नुकसानीचा कायदा आहे। म्हणजे तोच सोयाबीन 4000 क्विंटल असलेला तोच कंपनीदार कंत्राटदार पुढे माल ज्या वेळेस कमी होईल तेव्हा तो 5000-6000 क्विंटलने विकला जाईल। दुसरा कृषी कायदा शेतकऱ्यांबद्दल म्हटला तर शेतकरी किंमत हमी व कृषी सेवा करार विधेयक कायदा 2020। म्हणजेच काय, केंद्र सरकारने हा कायदा दिलेला आहे, मान्य आहे, परंतु या कायद्यामध्ये केंद्र सरकारने हमी भाव जाहीर केला पाहिजे। म्हणजे काय, तीन प्रत्येक सर्वात चांगला गहू असेल, सर्वात चांगली तूर असेल तर 5000 क्विंटल तूर घेतलीच पाहिजे, 2 नंबर मध्यम तूर असेल तर 4500 क्विंटल घेतलीच पाहिजे, आणि जर दगड धोंडे मिक्स असेल तर ती तूर 4000 क्विंटल घेतलीच पाहिजे। परंतु हा कायदा केंद्र सरकार लेखी स्वरूपात देण्यासाठी तयार नाही आहे। यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं सर्वात जास्त नुकसान होतं। स्वामीनाथन आयोग त्यावेळेस सांगत होतं की जसा कंपनीला त्यांच्या कंपनीमध्ये जेव्हा त्यांच्या कंपनीमध्ये त्यांच्या यंत्राचा घसारा होतो, ज्यावेळेस त्यांनी GST मध्ये जास्त टॅक्स लावून शेतकऱ्यांवरती पैसा घेतला जातो, त्याच पद्धतीने स्वामीनाथन आयोग त्यावेळेस सांगत होतं की शेतकऱ्यालाही त्याच्या शेतीमध्ये विकला टाकला जाणारा खताचे पैसे त्याला मिळाले पाहिजे, आणि तो रात्रंदिवस कष्ट काबाड कष्ट करून त्या शेतकऱ्याला त्याचेही पैसे जेव्हा तो माल विकायला जाईल तेव्हा त्याचे सर्व पैसे त्याला मिळाले पाहिजे, असा तो कायदा होता। परंतु तो कायदा आता केंद्र सरकार मोडीत काढून तो पूर्ण शेतकऱ्यांवर नुकसान आहे। म्हटलं की रात्रीची जो दिवस पाळ आहे, पूर्ण शहरामध्ये 24 तास लाईट दिली जाते, मग शेतकऱ्याला 24 तास लाईट द्यायला काय, दिलीच पाहिजे, कारण तो पूर्ण देश जगवतो। GDP म्हटला तर भारत देशाचा GDP कोरोना काळामध्ये फक्त सर्वच्या सर्व फॅक्टरी कंपनी बंद असताना फक्त एकच फॅक्टरी चालू होती, ती म्हणजे शेती। या शेतीमुळे आपल्या कोरोना काळामध्ये आपल्या देशाचा GDP 3% राहिलेला आहे, म्हणजे शेतीमुळे 3% आहे, नसेल तर आपल्या देशाचा GDP हा -20% घरामध्ये पोहोचला होता, आणि पोहोचला असताही फक्त शेतीच्यामुळे हा GDP बरोबर कंत्राट बरोबर नियमानुसार राहिलेला आहे। तिसरा जर कायदा शेतीविषयी म्हटलं तर शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन कायदा 2020। म्हणजेच काय, एक रुपयाही कमी भाव दिला नाही पाहिजे। म्हणजे पॅन कार्ड नुसार प्रत्येक शेतकऱ्याला देशामध्ये कुठेही माल खरेदी करता येणार आहे। म्हणजे काय, पॅन कार्ड नुसार कंत्राटदार माल घेतील, परंतु त्यांना शो कायदा चांगला आहे, परंतु चुकीचा यासाठी आहे की 1 रुपयाही हमीभावामध्ये कमी होता कामा नये। 40 रुपये किलो म्हटलं तर प्रत्येकमध्ये 40 प्रत्येक देशामध्ये आपल्या प्रत्येक राज्यामध्ये 40 रुपये क्विंटलनच हमीभाव दिला गेला पाहिजे। यासाठी केंद्र सरकार काय म्हणतं, तुम्हाला जर कंत्राटदार 2 नंबरच्या कायद्यानुसार जर कंत्राटदार किंवा कंपनी तुमच्या शेतकऱ्याकडे आली, तर शेतकऱ्याकडे आल्यानंतर ती कंपनी काय करणार, आता जी चालू असणार भार तुरीला
तुरीला जर 4000 क्विंटल जर माल असेल तर ती कंपनी येणार आता जी ह्या घडीला पीक लावल्यानंतर ती कंपनी 4500 भाव घेईल. करेक्ट आहे, मान्य आहे. परंतु तेच कंपनी जेव्हा माल आपला भरभरून जेव्हा विकण्यासाठी कंपनी घेण्यासाठी येईल त्यावेळेस बाजारामध्ये त्या 1 क्विंटल तुरीच्या भावाला जर 5000 माल असेल तर मग शेतकऱ्याचं इथं नुकसान आहे. परंतु हे जर नुकसान शेतकऱ्या आणि त्याच वेळेस जर तुरीला उगुऱ्यानंतर ज्या वेळेस माल विकण्यासाठी बाजारामध्ये नेला जाईल त्यावेळेस तुरीला भाव जर 3000 असेल तर कंपनी 100% भाव घेईलच हे नाही सांगता येणार, घेणार नाही. त्यावेळेस ती कंपनी म्हणे तुम्ही SDO सब डिव्हिजन ऑफिसकडे जावा, म्हणजेच काय महसूल कार्यालयाकडे जावा. मग शेतकरी हाच करणार आहे का? सारखं माल रात्रंदिवस काबड कष्ट करूनही तो म्हणतो केंद्र सरकार म्हणतं महसूल अधिकाऱ्याकडे जावा. महसूल अधिकारी फक्त हेच काम करत आहे का? म्हणजे 4 ते 5 खेड सारखे वेळ घालण्यासाठी शेतकरी त्याला शेतामध्ये काम नाही का? तो वेळेच घालणार नाही का? एवढं तुम्हाला देश पूर्ण जगवत असून सुद्धा त्याच्यासाठी तुम्ही एवढे विरोधकाने एवढे वेगळे निर्णय मांडता हे चुकीच आहे. म्हणजे मी सांगू शकतो भारत हा कृषी प्रधान देश आहे. कृषी प्रधान देश म्हटला जातो, जेव्हा कृषी प्रधान देश म्हटला जाईल जेव्हा हा माझ्यासारखा आपल्या शेतकऱ्याचा विद्यार्थी जेव्हा भारत देशाचा पंतप्रधान होईल तेव्हाच भारत खरा कृषी प्रधान देश म्हटला जाईल. धन्यवाद.